असं पत्र दिलं आणि आज 2023 पर्यंत माझं एकही किंवा इथल्या विश्वस्तांचं एकही वाउचर या ठिकाणी मंदिर न्यासात नाही हे पत्र आपण खात्री करून घेऊ शकता कारण हे पत्र विधी न्याय विभागाला 2018 मध्ये देण्यात आलेलं आहे। राज्यमंत्री पदाचा दर्जाच आल्यानंतर जर ही भूमिका होती तर कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा जरी आला तरी तो आदेश बांदेकरला नाही तर सिद्धिविनायक हे जगतविख्यात मंदिर त्याच्या अध्यक्षपदाला तो दर्जा आहे हे सर्व भाविकांनी लक्षात घ्यावं। अत्यंत महत्त्वाची आहे ही गोष्ट कारण अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप हे खूप होतात। फक्त भाविक आणि या भाविकांना संभ्रमित करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। दुसरं त्यानंतर महत्त्वाची गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणतो कारण मंदिरातली जी काही खरेदी होते ही खरेदी ई टेंडर प्रक्रियेतनं होते आणि ही जी ई टेंडर प्रक्रिया असते ना ही महाराष्ट्राच्या ई टेंडर वरती होते ही कुणी इंडिव्हिज्युअली सिद्धिविनायकाच्या ई टेंडरवर होत नाही तर ती संपूर्ण देशाला लागू असते आणि त्यामुळे संपूर्ण देशाला लागू असल्यामुळे ही जेव्हा ई टेंडर प्रक्रिया होते त्यावेळेला देशातला कुठलाही उद्योजक त्यामध्ये सहभागी होऊ शकतो आणि ही ई टेंडर प्रक्रिया होत असताना आपण सर्वांना माहित आहे की 15 ते 16 हजार लिटर तूप कारण मी खूप सोशल मीडियावरती खूप काही कुणाकोणी पाठवलेले व्हिडिओज बघितले दुर्दैवाने काही वृत्तवाहिन्या म्हणजे बोटावर मोजण्या एवढ्या हे चुकीच्या पद्धतीने हे सगळं करतायत कुठलीही शहानिशा न करता पण त्याचबरोबर याची जर खात्री केली असती तर बरं झालं असतं। तर ई टेंडर प्रक्रिया ज्या क्षणी होते त्याच्यानंतर देशातला जो लघुत्तम किंवा न्यूनतम सर्वात एलवन आहे त्यालाच ते काम मिळतं। बरं हा हे ई टेंडर झालं होतं कधी तर 14 जून 2019 मध्ये कोविड आला 2020 मध्ये आणि साधारणतः मार्च एप्रिल मे हे तीन प्रचंड गर्दीचे असल्यामुळे हे तूप लाडूसाठी वापरण्यात येतं आणि लाडूची विक्री आणि लाडू हा प्रसाद म्हणून लाखो भाविक घेऊन जातात। दिवसाला 50-50, 60-60 हजार लाडू या ठिकाणी विकले जातात आणि अशा वेळेला हे जे काही ओरड केली जाते की तूप विकलं सर्वात आधी सांगतो मंदिरात कुठलाही भ्रष्टाचार गैरप्रकार झालेला नाही। दुसरी महत्वाची अत्यंत गोष्ट आहे की श्री सिद्धिविनायकांची सेवा करत असताना असली मनात इच्छा कुठल्याही भाविकाच्या मनात येऊ शकत नाही तर आमच्या कशी येईल। पण त्याचबरोबर हे ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळेला नेहमीच्या पद्धतीप्रमाणे हे तूप मागवण्यात आलं होतं। 8 मार्च रोजी बरेलीच्या ज्या टेंडर ज्याला मिळालं होतं त्याच्याकडून हे तूप 8 मार्च रोजी डिलिव्हरी झालं होतं। काही जणांनी चुकीची बोंबाबोंब केली की कोविड झाल्यावर सर्वत्र लॉकडाऊन असताना तूप का मागवलं तर नाही 8 मार्च रोजी ते तूप इथे पोहोचलेलं होतं आणि त्यानंतर 23 मार्चला देशभर लॉकडाऊन झाला। 23 मार्च 2020ला हा लॉकडाऊन झाल्यानंतर ते तूप या मंदिरातच होतं। बरं झालं त्यावेळेला ते तूप कुणाला तरी लगेच दुसरीकडे वापरलं नाही तर आज पुन्हा वेगळे प्रश्न उभे केले असते। पण तरी सुद्धा सातत्याने 8 महिने याच्यावरती बारकाईने काम करण्यात आलं आणि काम करत असताना विश्वस्त मंडळ अन्न आणि औषध प्रशासन मुंबई ग्राहक पंचायत या सर्वांना सोबत घेऊन याबद्दल काय करता येईल हे विकता येऊ शकतं का। पण त्याचबरोबर असं लक्षात आलं की जर हे भविष्यात विकलं गेलं त्याची प्रक्रियाही राबवण्याची आपण व्यवस्था केलेली होती पण उद्या ते भविष्यात विकलेलं तूप जे अखाद्य झालेलं आहे म्हणजे खाऊ शकत नाही त्याची एक्सपायरी डेट आहे तर कुणाला तरी त्याच्यामुळे अपाय होऊ शकतो हा विचार झाल्यानंतर 11-11-2021ला एक ठराव करण्यात आला की याचा मिसयूज होऊ शकतो हे डिस्ट्रॉय केलं तर त्याची वाट लागू शकते। मग तुम्हाला सांगतो की त्या दरम्यान जो ठराव झाला तो ठराव पुन्हा आपल्या माहितीसाठी मी या ठिकाणी सांगतो आहे
आणि त्या वेळेला कालबाह्य झालेलं जे तूप असतं त्या तुपाच्या बाबतीत विल्हेवाट लावण्यासाठी अखाद्य तुपामध्ये रंग आणि कापराचा इसेन्स घालून हे तूप निःशुल्क दरात ह्याची विक्री झालेली नाही, निःशुल्क दरात त्यावेळेला मंदिरं बंद होती. बऱ्याच देवस्थानांमध्ये सिद्धिविनायकांमध्ये असलेला ओघ वेगळा आहे, पण लहान लहान महाराष्ट्रातली अशी हिंदू देवस्थानं आहेत की त्या देवस्थानात गुरुजींचा पगारही देणं कठीण झालेलं होतं. अशा वेळेला त्या देवस्थानांना आवाहन करण्यात आलं आणि आनंद वाटतो की एका हिंदू देवस्थानाने 55 देवस्थानांसाठी हे तूप दिलं, त्याचा युटिलिटी रिपोर्ट, आणि त्यांनी ते हवनासाठी आणि पूजेसाठी वापरलं याचा आम्हाला अत्यंत आनंद वाटतो आहे. अशा पद्धतीने अनेक वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे काही टिळेला तर असा प्रश्न पडतो की अत्यंत महत्वाचं असं जे विधान भवन आहे त्या विधान भवनामध्ये सुद्धा अर्धवट माहितीच्या आधारे लोकांपर्यंत बातमी दिली जाते. ज्या गोष्टीची ई टेंडरमध्ये उल्लेखच नाही ती अत्यंत ठामपणे सदनात मांडली जाते. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी ती रेकॉर्ड झालेली आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तपासली असती तर बरं झालं असतं. पण त्याचबरोबर शासनाचा जो जीआर होता, होय इथे आहे का, दाखवू शकतेस मंदिराची स्थिती काय होती. 25 वर्षानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं. नाही ह्याच मंदिराचं काम कसं झालं होतं, कारण हे आम्ही नाही केलंय, हे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं मंदिराचं. आणि हे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर काही गोष्टी निदर्शनास आल्या. आता पावसाळ्यातली स्थिती ही मुद्दाम तुमच्यापर्यंत जावी, कारण या ठिकाणी 3 अत्यंत तज्ज्ञ मंडळींची कमिटी त्याच्यावर काम करते आहे. हे पावसाळ्यामध्ये 25 वर्ष होऊन गेली मंदिर काम करायला, एकीकडे समुद्र आहे दुसरीकडे असणारी परिस्थिती, आणि त्यातून आपण बघितलं तर कंप्लीट धबधब्याप्रमाणे पाणी मंदिराच्या वरून आतमध्ये येत होतं. सदरबाब विश्वस्त मंडळाने अत्यंत गांभीर्याने घेतली आणि तत्कालीन विश्वस्तांनी याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. आणि आता दुरुस्ती करू शकतो का, तर दुरुस्ती करत असताना सुद्धा यामध्ये 3 ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळी, शशीप्रभू ज्येष्ठ आर्किटेक्ट, श्री वेंगुर्लेकर आणि ज्येष्ठ सिव्हिल इंजिनियर चेतन रायकर, अशा 3 जणांची कमिटी करण्यात आली. आणि ती कमिटी केल्यानंतर आपण जर बघितलं तर त्यांच्या सल्ल्याने तज्ज्ञ मंडळींच्या, कारण आम्हाला त्यातलं काही समजणार नाही, पण तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याने आपण हे काम सुरू केलं. ई टेंडर प्रक्रिया राबवून, विहित प्रक्रिया राबवून ज्याला ते L1 काम मिळालं, त्यांनी काम करत असताना लॉकडाऊनचा काळ जीआर प्रमाणे वजा करून 15 डिसेंबर पर्यंतची वेळ त्यांना वाढवून देण्यात आली होती. आणि 15 डिसेंबरची वेळ वाढवून देत असताना जर त्यांनी 15 डिसेंबर पर्यंत काम पूर्ण केलं नाही तर 1 एप्रिल पासून त्यांना लिक्विडिटी डॅमेज चार्ज करण्यात येईल असं त्यामध्ये कंडिशन होती. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, 16 डिसेंबर रोजी पुन्हा या सल्लागार समिती जी आहे त्यांची मीटिंग झाली आणि ती मीटिंग झाल्यानंतर त्या मंडळींनी त्यावरती रिपोर्ट देऊन जी काही त्याच्यावरती लिक्विडिटी डॅमेज आहे ती प्रशासकीय बाबतीत कुठेही मंदिराने हयगय केलेली नाही. कुठलेही आरोप करत असताना अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे आरोप करणं हे दुर्दैवी आहे, कारण त्याच्यामध्ये आम्ही तर ऐकलं की सदनामध्ये 10,000 रुपये प्रतिदिन असे चार्ज लावणार असं काहीतरी त्याच्यात आहे, पण तशी गोष्ट टेंडर प्रक्रियेमध्ये नाही. आणि आपण सर्व आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे असता. आपण जर विधान भवनामध्ये दिलेलं उत्तर जे टेबल झालेलं आहे ते बघितलं तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी वेगवेगळे आरोप होत असताना मला आज आभार मानायचे तुमच्या माध्यमातून 3 सामाजिक संस्थांचे, अनिरुद्ध बापू डिझास्टर मॅनेजमेंट,
वैष्णवी चैरिटेबल ट्रस्ट आणि बर्फानी मंडळ वरळी कोळीवाडा यांचे कधी आभार मानले जात नाहीत, पण धन्यवाद या निमित्ताने आम्ही आभार मानतोय। कारण अंगारक संकष्ट चतुर्थीला ही मंडळी अनिरुद्ध बापूंच्या जवळजवळ 400 सेवेकरी, वैष्णवी चैरिटेबल ट्रस्टचे जवळजवळ 60 चप्पल उचलण्यासाठी काम करणारी मंडळी आणि वैद्यकीय सेवेसाठी 27, तर बर्फानी मंडळ वरळी कोळीवाड्यातलं आहे। 275 मुलं मुली स्त्रिया पुरुष हे फक्त गाभाऱ्याकडे उभं राहण्यासाठी मागणी करत नाहीत, तर खऱ्या अर्थाने निस्वार्थी सेवा देतात, बाहेर उन्हातानात काम करतात। त्यांच्यापैकी काही जण गणपती बाप्पाच्या दर्शनालाच येऊन फक्त नतमस्तक होत नाहीत। मला तुम्हाला नम्रपणे सांगायचंय, सेवा करत असताना फक्त गाभाऱ्याकडे उभं राहणं म्हणजे सेवा होत नाही। सेवेकरी हा मनापासून सेवा देत असतो, तेव्हा या तीनही मंडळांचे आज आम्ही सर्व विश्वस्त मनापासून आभार मानतो। कारण आज सुद्धा ते आपापल्या स्पॉटवर उभे आहेत, त्यांना तर बाप्पाचं दर्शनही होत नसेल, त्यांच्यासाठी त्यांच्या सुखासाठी आज सिद्धिविनायकाच्या चरणी आम्ही प्रार्थना करणार आहोत। या अशा अनेक विषय असताना आज एक प्रकर्षाने गोष्ट दुर्दैवाने म्हणावी वाटते की या ठिकाणी सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाला, या हिंदू देवस्थानाला ठरवून बदनाम करण्याचं काम काही मंडळी करतायत। मी अध्यक्ष आहे आदेश बांदेकर, सांगायला अतिशय आनंद होईल काय कामं केली ही तुम्हाला कळली पाहिजेत। कारण हे विश्वस्त मंडळ आपल्याला जेव्हा दिसतं त्यावेळेला ते सर्व आपला रोजगार आपली कामं करून काम करत असतो। येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा एक एक रुपया दानपेटीतला हा सत्कारणी लागला पाहिजे ही आमची भावना आहे। आणि त्या भावनेतून सांगतो म्हणजे या माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात, कारण कसं आहे ही जी आरोप करणारी मंडळी आहे ती सगळी काय काम करतात आम्हाला माहिती नाही, आम्ही काय काम करतो हे सातत्याने महाराष्ट्र बघतोय, देश बघतोय आणि प्रत्येकांना रोज मी दिसतोय। हे सगळं दिसत असताना या 5 वर्षामध्ये ज्या वेळेला आम्ही 26,000 रुग्णांना 25,000 रुपयाच्या मर्यादेत राहून, महत्वाचा मुद्दा विधान भवनात आलेला प्रश्न आहे की 25,000 रुपयाच्या पेक्षा जास्त मदत देण्याची कॅपॅसिटी नसताना यांनी 5 कोटी दिले कसे, त्याच सभागृहामध्ये खरं तर सगळी ज्येष्ठ मंडळी होती, थोडस विचारलं असतं तर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली असती, पण माहिती न करून घेता हे केलेलं विधान होतं। पण तरी सुद्धा सांगतो 25,000 रुपयाच्या मर्यादेत राहून 26,000 राहून जास्त पेशंट्सना थेट रुग्णालयाच्या नावाने धनादेश जेव्हा जातो, जेव्हा दानपेटीतून 52,75,00,000 मदत होते त्यावेळेला त्या प्रत्येक चेकवर स्वाक्षरी असते, ती डिजिटल नसते किंवा आरटीजीएस होत नाही। म्हणजे जर एवढंच एकच उदाहरण द्यायचं झालं तर जवळजवळ अंदाजे या सर्वांनी, म्हणजे मी स्वतः अध्यक्ष म्हणून कोषाध्यक्ष विश्वस्तानी मेडिकल कमिटीने मिळून जवळजवळ प्रत्येकाचा जर अंदाज काढला ना तर प्रत्येकाने 1 ते 1.25 लाख स्वाक्षऱ्या केल्या, तेव्हा हे चेक त्या रुग्णालया त्या रुग्णाच्या मदतीसाठी पोहोचू शकले। 488 रुग्णांसाठी 4,33,00,000 रुपयाची मदत सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने केली, तर 3,29,00,000 रुपये डायलिसिस घेणारे जे आपले गरीब